रव्याचे मेदूवडे बनवून तयार आहेत. रंग खूप छान आहे आणि क्रिस्पी होतात खूप. उडदाचिडा भिजवायची गरज नाही आहे, वाटायची गरज नाही आहे, फटाफट होतात, चवीला अफलातून लागतात. नमस्कार, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण इन्स्टंट झटपट मेदूवडा कसा बनवायचा ते बघतो. मस्त कुरकुरीत होतात, खुसखुशीत होतात, उडदाचिडा भिजवायची गरज नाही आहे, वाटायची गरज नाही आहे. आणि ऑफिसमधून आलो, रविवार आहे, काही चमचमीत खायचं आहे, पण ती लेंदी प्रोसेस करायची इच्छा नाही आहे, फटाफट होतात. दीड कप बारीक रवा घेतला आहे. दीड कप म्हणजे बरोबर पाव किलो बारीक रवा होतो. आता यामध्ये घालायचं आहे अर्धा कप दही. दही आधी व्यवस्थित या रव्यामध्ये घोळवून घ्यायचं. दह्याच्या ऐवजी ताक पण तुम्ही वापरू शकता. दही म्हणजे लोणी कढवलं असेल आणि ताक उरलं असेल ते ताक पण वापरू शकता. आता यामध्ये घालायचं पाणी. दही व्यवस्थित मिक्स करून झालं की पाणी घालायचं. सैलसर नाही, घट्टसरच गोळा करायचं आपल्याला. अर्धा कप पाणी बरोबर पुरेसं होतं या मेजरमेंटला. अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे असं व्यवस्थित एक 3 ते 4 मिनिट तरी फेटून घ्यायचं, कारण रवा आहे. आत्ता जरी हे सैल वाटत असलं तरी आपण हे 5-10 मिनिट बाजूला ठेवणार आहोत, पाणी ॲब्झॉर्ब करणार आणि ते घट्ट होणार, त्यानंतर आपल्याला हे फेटून निघायचं आहे. हे फेटणं गरजेचं आहे म्हणजे हा रवा हलका होतो आणि वडे पण आपले हलके होतात. आता तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर आता मसाले व्हॉट्सॲपवर पण तुम्ही ऑर्डर करू शकता. 9136822224 या व्हॉट्सॲप नंबरवर तुमचं पूर्ण नाव, पत्ता आणि फोन नंबर कळवा. मसाले घरपोच पाठवण्याची सोय करण्यात येईल. नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. त्याचबरोबर 3 मसाल्याचा कॉम्बो नसेल तुम्हाला पाहिजे तर कांदा लसूण मसाल्याचाही एक सेपरेट पॅक अवेलेबल आहे, तर तेही तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि कॉम्बो पॅक जे आहे त्याबरोबर एक भातुकलीचं भांडं दिलं जातं. तुम्ही ॲमेझॉनवर ऑर्डर करा, व्हॉट्सॲपवर करा किंवा किमार्टला करा, फक्त कांदा लसूण मसाल्यावर ती ऑफर नाही आहे. सो आवडत असेल, ऑर्डर करायचं असेल तर नक्की ट्राय करा. सो इथे हे छान असं फेटून झालं की पुढचं जिन्नस मीठ चवीपुरतं, बारीक चिरलेली मिरची, हिरवी मिरची आणि थोडंसं किसलेलं आलं चवीपुरतं. हवं तर आता तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कांदाही वापरू शकता, पण मला आवडत नाही म्हणून मी नाही घालत. आणि एक अर्धा चमचा जिरं. आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवायचं आणि एक 15 ते 20 मिनिट हे मुरवून घेऊयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता हे इन्स्टंट मेदूवड्याचं पीठ छान असं मुरवून घेतलेलं आहे आणि हलकंसं घट्ट पण झालं आहे, तुम्ही बघू शकता. आता वडे करायला घेऊयात. तर तेल गरम करून घ्यायचं, पाण्यामध्ये हात डीप करून घ्यायचा, असं जसे आपण नेहमीचे वडे करतो तसेच करायचे. छान असे गोल करून घ्यायचे, पुन्हा पाण्यामध्ये हात डीप करायचा आणि मध्यभागी असं होल करायचं आणि हे तेलामध्ये सोडायचं. आणि हे असं वडे करणं तुम्हाला अवघड जात असेल तर मग यापूर्वी मी बऱ्याच मेथड सांगितल्या आहेत सोप्या पद्धतीने, पळीवर वाटीवर तसंही करू शकतो. अजून एक वडा करून दाखवते. डिप करायचं पाण्यामध्ये आणि हे तेलात सोडायचं.
तर वडे सोडून झाले की मस्त असं सगळीकडून खरपूस होईपर्यंत सोनेरी तळून घ्यायचं. चला तर मग 4 ते 5 मिनिट वडे व्यवस्थित तळून झाले की वड्यांना असा मस्त खरपूस असा सोनेरी रंग येतो. आता हे काढून घेऊयात. आणि इथे मेदूवडा बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता रंग खूप छान आला आणि क्रिस्पी होतात खूप. आणि आता आपण एक ओपन करूयात. जितकेच क्रिस्पी होतात तितकेच आतमध्ये मऊ खुसखुशीतही होतात. मस्तपैकी हे रव्याचे मेदूवडे बनवून तयार आहेत. जबरदस्त होतात, छान दिसतात, फटाफट होतात, चवीला अफलातून लागतात. कसे खायचे, चटणी बरोबर, सांबार बरोबर, मस्त होतात. आजच बनवून बघा आणि रेसिपी ट्राय केली तर मधुराज रेसिपी @gmail.com फोटो शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब केलेलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त खुसखुशीत रेसिपीबरोबर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.